स्वागत आहे मित्र तुमच्या प्लस सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज शोमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत. तर महत्त्वाची माहिती अशी विद्यार्थी मित्रांनो की तलाठी पद भरतीबाबत आपण महत्त्वाची माहिती आज शोमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. कारण विद्यार्थी मित्रांनो, 1000 ठिकाणी पदांची तलाठी भरती ठिकाणी मित्रांनो सुरुवात होणार आहे, त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आज शोमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्वात अगोदर ज्या विद्यार्थ्यांना 2022 तलाठी पद भरतीमध्ये फॉर्म भरायचे असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव टाईप करून पाठवा की सर माझं नाव आहे, मला 2022 तलाठी पद भरतीमध्ये फॉर्म भरायचं आहे. आपण तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण पीडीएफ मटेरियल आणि सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत तलाठी पद भरतीबाबत. म्हणून ज्यांना फॉर्म भरायचे असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव नक्की टाईप करून पाठवायचं आहे की सर माझं नाव आहे, मला तलाठी पद भरतीमध्ये फॉर्म भरायचं आहे. आपण तुम्हाला संपूर्ण मदत फ्रीमध्ये करणार आहोत फॉर्म भरण्यासाठी आणि संपूर्ण स्टडी मटेरियल, पीडीएफ मटेरियलही फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला तसं लाईक करून द्यायचं, कारण तुम्हाला तर्फे मिळणार नाही. महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर तुम्हाला तसं क्लिक करायचं आहे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून मित्रांनो तलाठी पद भरतीबाबत कोणती नवीन अपडेट मिसून जाणार नाही आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या लाल बटनवरती क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्यामुळे फ्रीमध्ये मिळणार आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही अजूनही जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण पीडीएफ मटेरियल आणि सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जसं तलाठी पद भरतीबाबत. तर ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, फ्रीमध्ये अभ्यास करत आहे, फ्रीमध्ये अपडेट घेत आहे. तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर फक्त तुम्हाला मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता. आता आपण प्रोपोज आहे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना आहे, ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा मित्रांनो, त्या ठिकाणी महत्त्वाची सूचना अशी की आपण एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. जर तुम्हाला आपल्या नवीन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर तुम्हाला 91 56 77 80 08 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन ह्या नावानं तुम्हाला सेव्ह करायचं आहे आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला ह्या नंबरवरती अशा प्रकारे की नाही हा मेसेज पाठवायचा आहे. जे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपवरती ह्या नंबरवरती अशा प्रकारे की नाही हा मेसेज पाठवतील अशा सर्व विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत. त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण पीडीएफ मटेरियल आणि सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे भरती प्रक्रियेविषयी. तर ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, फ्रीमध्ये अभ्यास करत आहे, फ्रीमध्ये अपडेट घेत आहे. तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर फक्त हा नंबर सेव्ह करा, व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा, तुम्हाला फ्रीमध्ये ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे. हा नंबर सेव्ह करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी या नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्ही इझिली हा नंबर देखील सेव्ह करू शकता. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी ह्या व्हिडिओला ते स्पर्श करायचे आणि लवकरात लवकर नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही सहज व सोपतीने हा नंबर देखील सेव्ह करू शकता आणि व्हॉट्सअपवरती अशा प्रकारे की नाही हा मेसेज पाठवून तुम्ही फ्रीमध्ये ग्रुपला जॉईन होऊ शकता. म्हणून सर्वांनी नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपची लिंक असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात आणि ग्रुपला जॉईन होऊन सर्व अपडेट तुम्ही घेऊ शकतात. प्लस मग त्या ठिकाणी तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्याकडे की नवीन गव्हर्नमेंट जॉब निघत आहे, ज्याकडे की नवीन सरकारी भरती निघत आहे, त्याची तुम्हाला डेली अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये मिळत असते, जेणेकरून तुम्ही त्या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकेल. ऑलरेडी खूप सारे विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट जॉब मिळाली आहे, तुम्हाला त्याची अपडेट हवी असेल तर फक्त हा नंबर सेव्ह करा, व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा, तुम्हाला फ्रीमध्ये ग्रुपला जॉईन करून घेतलेणार आहे. म्हणून सर्वांनी नंबरचा कन्फ्यूज करून घ्यायचा आहे. आता आपण प्रोपोज आहे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा मित्रांनो, ठिकाणी आपण आलो आहे प्रूफ संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर पहिल्या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचा प्रूफ असे जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो आणखी तुम्हाला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्र तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो ऑफिशियल ट्विटर ठिकाणी आहे. तर या ठिकाणी मित्रांनो एक महत्त्वाचं ट्विट करण्यात आलं आहे, ट्विट असे बघा, महसूल विभागाअंतर्गत प्रथम टप्प्यात मित्रांनो तलाठी सवर्गातील भरण्यात येणाऱ्या 1000 पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी. गावागावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार आणि वेळही ठरवून द्यावी असे निर्देश मित्रांनो महसूल मंत्री तुम्ही जर बघितलं तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे यांनी मित्रांनो ह्याबाबतच्या बैठकीत दिले आहेत. म्हणजे मित्रांनो की तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो तलाठी सवर्गातील भरण्यात येणाऱ्या 1000 पदांची मित्रांनो भरती प्रक्रियेला गती मिळणार आहे आणि मित्रांनो 1000 ठिकाणी पदं भरण्यासाठी मित्रांनो की मंजुरीसुद्धा मिळाली आहे. लवकरच मित्रांनो आता ठिकाणी 1000 पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, कारण मित्रांनो हा पहिला टप्पा आहे आणि त्यानंतर मित्रांनो उरला जो काही दुसरा टप्पा असतो त्यामध्ये मित्रांनो 2 किंवा 3000 ठिकाणी पदं भरली जाणार आहे. कारण तुम्ही जर बघितलं तशी मित्रांनो ठिकाणी मागे तुम्हाला सर्वांना माहिती आहे घोषणा करण्यात आली होती की 3000 ठिकाणी पदं मित्रांनो भरण्यात येणार होती, पण त्यापैकी मित्रांनो एकही पद ठिकाणी अजून भरले गेले नव्हता. आता पुन्हा एकदा मित्रांनो घोषणा केली आहे की आता 1000 ठिकाणी पदांच्या भरतीला गती देण्यात यावी. म्हणजेच याचा तसं मित्रांनो की तलाठी भरती त्या ठिकाणी सुरू होऊ शकते आणि विद्यार्थ्यांनो जर शक्य झालं तर काही दिवसांमध्ये ठिकाणी जाहिरातसुद्धा प्रसिद्ध केली जाऊ शकते. आता बघा तुम्हाला आणखी एक प्रूफ दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर तुम्ही ठिकाणी बघू शकता तुम्हाला पाहायला मिळणार आहे
आजच मित्रांनो लोकमत पेपरमध्ये आलेली महत्त्वाची बातमी बघा. पहिल्या टप्प्यात मित्रांनो 1000 तलाठी या ठिकाणी भरणार. तुम्ही बघू शकता आज आलेली महत्त्वाची बातमी आहे. बातमी अशी बघा, भरती प्रक्रिया मित्रांनो ठिकाणी गती द्या असं ठिकाणी महसूल मंत्री यांनी सांगितलं आहे. तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणारी संपूर्ण बातमी तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तुम्ही बघू शकता भरती प्रक्रियाला गती द्या, महसूल मंत्र्यांनी मित्रांनो ही घोषणा केली आहे. आता बघा, महसूल विभागाअंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मित्रांनो तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 1000 पदांच्या तुम्ही जर बघितलं भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो मंत्रालयात बैठक अडकीन झाली होती आणि ह्या बैठकीला महसूल तुम्ही जर बघितलं महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव आणि मित्रांनो सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. 7-12 दाखले ह्यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या एका तलाठीकडे 3 ते 4 गावांच्या ठिकाणी पदभर असल्याने गावोगावी जावे लागते. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यासाठी मदत होणार आहे. म्हणजे मित्रांनो ठिकाणी 1000 पद ठिकाणी भरली जर गेली तर मित्रांनो ठिकाणी जो काही ऑलरेडी जे काही तलाठी त्यांच्यामध्ये जो काही काम या ठिकाणी कामाचा जो काही लोड येतो आहे तो ठिकाणी कमी केला जाऊ शकतो. म्हणून मित्रांनो ही पदभरती त्या ठिकाणी केली जाणार आहे. नंतर बघा, लवकरच मित्रांनो ठिकाणी बैठक घेणार असं ठिकाणी सांगितलं आहे. तलाठी पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे, कारलाईन भाडे देणे, तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याबाबत विभागाने देखील मित्रांनो कारवाई करावी असं देखील सांगितलं आहे, तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याशिवाय मित्रांनो महसूल विभागांतर्गत नायब तहसीलदार परीक्षा आणि पदोन्नतीबाबतचे निकष तपासून याबाबत बैठकीचे नियोजन देखील करण्यात येईल असे मित्रांनो विखे पाटील यांनी यावेळी म्हटलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो की जवळजवळ 1000 ठिकाणी पदांची भरती आता ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो ठिकाणी मदतसुद्धा मिळाली आहे. म्हणजे मित्रांनो ठिकाणी आता लवकरात लवकर ही भरतीला गती मिळेल आणि तुमच्या ठिकाणी भरती प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते. तर ही महत्त्वाची आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांसाठी असणार आहे, कारण खूप सारे दिवसांपासून विद्यार्थी म्हणते की सर तलाठी पदभरतीबाबत काही अपडेट आली का. आता फायनल मित्रांनो ठिकाणी अपडेट आली आहे की पहिल्या टप्प्यामध्ये 1000 ठिकाणी पदं भरली जाणार आहे. तर या पदं भरण्यासाठी मित्रांनो गती दिली जाणार आहे. म्हणजे मित्रांनो जी काही प्रोसेस रखलेली आहे तर त्या प्रोसेस देखील मित्रांनो ठिकाणी आता गती मिळणार आहे. लवकरच तुमची मित्रांनो जाहिरातसुद्धा प्रसिद्ध होणार आहे. जर तुम्ही अजूनही अभ्यासाला लागले नसाल तर आत्तापासून अभ्यासाला लागा, जेणेकरून मित्रांनो ज्यावेळेस तुमची जाहिरात येईल त्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरायचे आणि ज्यावेळेस तुमची एक्झाम होईल त्यावेळेस तुम्हाला ठिकाणी एक्झाम द्यायची. चांगलं करून तुम्ही जर पास झाला तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, आत्तापासून अभ्यासाला लागायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्यांना फॉर्म भरायचं असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव टाईप करा की सर माझं नाव आहे, मला तलाठी पदभरतीमध्ये फॉर्म भरायचं आहे. आपण तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल संपूर्ण पीडीएफ मटेरियल आणि सर्व मित्रांनो मदत फ्रीमध्ये करणारच फॉर्म भरण्यासाठी. म्हणून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव टाईप करा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिले त्यावर सर्वांनी क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून मित्रांनो तलाठी पदभरतीबाबत कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्यामध्ये फ्रीमध्ये मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे काही डाऊट असेल तलाठी पदभरतीबाबत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.